कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण अशा काळात प्रत्येकावरच आर्थिक संकट ओढवलं आहे भाजीपाल्यापासून ते इंधनापर्यंत सगळ्यांचेच भाव वग्नाला भिडलेत यामुळं सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागली जाते अशातच आता आणखी एक बाब आहे ज्यामुळं तुम्हाला अजून एक मोठा आर्थिक फटका बसतोय मात्र ही बाब तुमच्या लक्षात आलेली नसेल सरकारनं हळूहळू घरगुती सिलेंडरचं अनुदान बंद करण्यास सुरुवात केल्याचं दिसून आलं आहे एकीकडं सिलेंडरचा काळा बाजार सुरू आहे तर दुसरीकडं सरकारनंही नागरिकांच्या खिशाला कात्री लावली आहे एप्रिल दोन हजार वीसमध्ये एका घरगुती सिलेंडरला ना नागरिकांना सातशे एकोणनव्वद रुपये पन्नास पैसे द्यावे लागायचे तेव्हा त्यांच्या खात्यामध्ये अनुदान म्हणून एकशे नव्याण्णव रुपये दहा पैसे जमा व्हायचे परंतु आता सातशे वीस रुपये देऊन अनुदान म्हणून फक्त चाळीस रुपये दहा पैसे खात्यावर येत आहे येणारं अनुदान हे बँक खात्यावर येत असल्यानं बँकेत पैसे जमा झाले की नाही हे फारसं कुणी पाहत नाही त्यामुळं सरकारनं हे अनुदान बंद करण्याकडे पाऊल टाकलं असलं तरी फारसं कुणाच्या लक्षात आलेलं नाही एका वर्षात एका कार्डावर बारा अनुदानित सिलेंडर देण्याची व्यवस्था आहे त्यातील बहुतांश जणांना वर्षभरात पाच ते सहा सिलेंडरच लागतात त्यामुळं उर्वरित सहा सिलेंडरचा काळा बाजार होतो हे वेगळेच अनुदानाविषयी बोलायचं झालं तर गॅस सिलेंडरचं अनुदान हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील किमतीवरून अवलंबून असतं अनुदान म्हणून कधी शंभर रुपये तर कधी पाच रुपये देखील मिळू शकतात गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर किमती वाढल्यानं अनुदान कमी झालं असल्याचं सांगण्यात आलं आहे पूर्वी सहाशे बारा रुपयापेक्षा अधिक किमतीवर ग्राहकांना अधिक अनुदान मिळत होतं मात्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावर किमती वाढल्यानं हे अनुदान आता कमी झालं आहे एकंदरच केंद्र सरकारनं पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावण्याचा निर्णय घेतल्याचं दिसून आलं आहे